मस्त झालेत पापड, तांदळाचे पापड मसाला टाकून मस्त तयार झालेले. मी सविता पाटील, मी आज तांदळाचे पापड बनवणार आहे. बघा मी इकडे पाणी ठेवलेलं आहे आणि मी मसाला पापड बनवणार आहे आज तांदळाचे. तर मी तुम्हाला दाखवते, इकडे 2 किलो पीठ घेतलेलं आहे मी तांदळाचं. मी तांदूळ अगोदर 2 दिवस पाण्यात भिजवून ठेवले होते, नंतर ते उन्हात मी सुकवून घेतलेले, नॉर्मल सुकोमट उन्हामध्ये सुकवून घेतले होते. आणि आता ते दळून असे चक्कीवरून दळून आणलेले आहे. तर हे 2 किलो पीठ आहे, याचं माप घेतलेलं आहे मी 2 किलो पीठ. तर जेवढं पीठ घेतलं मी तेवढंच पाणी पण ठेवलेलं आहे इकडे साईडला, बघू शकता तुम्ही. तर त्याच्यामध्ये मी 10 ग्रॅम फुलकार घातलेला आहे, 10 ग्रॅम ओवा, 10 ग्रॅम जिरं आणि एवढं साहित्य मी याच्यात टाकलेलं आहे. आणि चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे. तर आता ही उकळी आल्यानंतर आपण हे पीठ, पीठची खिशी तयार करून घेऊ आपण. तर मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही अंदाजे 5 ग्रॅम जरी घेतलं 2 किलोला 5 ग्रॅम मीठ घेतलं तरी चालेल. तर बघू शकतो मी पाण्यामध्ये छान उकळी येते मस्त. आता आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकू. पिठामध्ये छान असे वल पडून घ्यायचे म्हणजे पाणी वरती आणि पूर्ण पीठ छान शिजेल आपलं. पीठ कमीत कमी आपल्याला 15 ते 20 मिनटं शिजून घ्यायचं आहे, जास्त घाई करायची नाही. पीठ जर कच्चं राहिलं तर पापडांना तडे जाऊ शकता, म्हणून कमीत कमी 15 ते 20 मिनटं पीठ शिजून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू. तर बघू शकता तुम्ही पाणी मस्त वर येतं आहे साईडला. आता आपण झाकण ठेवून मस्त 15 ते 20 मिनटं शिजून घेऊ. बघू शकता तुम्ही मस्त घेरलं गेलेलं आहे आणि पाणी बिलकुल नाही लागलं वरून आपल्याला. छान झालेली खिची तयार. तर चला मग आता 15 मिनटं झालेली आहेत. बघू शकता तुम्ही पीठ मस्त शिजलेलं आहे, कलर पण छान आलेला आहे. आता आपण गोट्याच्या साह्याने घेरून घेऊ. तर बघा मी याला अगोदर तेल लावून घेतलं आहे, त्याच्या साह्याने आपण घेरून घेऊ मस्त. घेरताना काही जास्त करायची नाही. बघा मस्त पीठ तयार झालेलं आहे. बघा बघा छान बनलं. कापड घेतलेलं आहे सुख कापड. आता आपण या कापडच्या साह्याने पीठ छान असं एकत्र करून घेऊ. आता त्याच्यावर कापड टाकून घेऊ. 5 ते 6 मिनटं आता याच्यामध्ये जसं शिजून घेऊ आपण. तर 5 मिनटं झालेले आहेत. चला आता बघा मस्त झालेलं आहे पीठ तयार झालेलं आहे, आपली खिशी तयार झालेली आहे. आता आपण पापड तयार करून घेऊ. चिकन झालेले आता आपण पापड तयार करून घेऊ मस्त. तर बघा मी तो कागद घेतलेले आपले जे
तेलाची पिशवी येते सोयाबीनचं तेल जे येतं ते पिशवीचे कागद घेतलेले आहेत मी मस्त. बघा मस्त झालेला आहे पापड. आपला मस्त तांदळाचा मसाल्याचा पापड छान झालेला आहे. मी अजून करून दाखवते तुम्हाला. अशाच पद्धतीने पूर्ण पापड मी आता तयार करतात. मी पूर्ण पापड असे लाटून घेतलेले आहेत कागदांवरतीच. आता आपण बाहेर उन्हामध्ये सुकायला टाकून घेते. बघा ऊन पण मस्त पडलेलं आहे. आज कडक ऊन आहे. तर आता आपण पापड आता उन्हामध्ये टाकून देऊ. आता मस्त निघत आहे. अशाच पद्धतीने आता आपण पूर्ण पापड वगैरे बिलकुल पडलेले नाही बघू शकता तुम्ही. आणि कलर पण मस्त आलेला आहे कारण आपण त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे म्हणून. तर बघू शकता तुम्ही मस्त झालेले आहेत पापड आपल्याले. आणि ऊन पण खूप आहे आज. बघा इकडे पण खूप छान झालेले आहेत पापड मस्त. तर बघा मस्त झालेले आहेत पापड. तांदळाचे पापड मसाला टाकून मस्त तयार झालेले आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.